राहुल सर तुमच्या सेवेमध्ये हजर आहे, घेऊन येत आहेत ऑसिलेशन क्रॅश कोर्सचा नवीन टॉपिक. ठीक आहे, तर आजचा टॉपिक आपला असणार आहे मित्रांनो ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे पिरियडिक मोशनचा. पिरियडिक मोशन काय असतं? वेन एव्हर अ मोशन इज रिपीटेड आफ्टर सम टाइम. ठीक आहे, काही फिक्स्ड वेळेनंतर एखादं मोशन जर रिपीट होत असेल काही फिक्स्ड डिस्टन्स मध्ये, तर त्या मोशनला म्हणतो आपण पिरियडिक मोशन. याचे एक्झाम्पल काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म मोशन, ठीक आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि युनिफॉर्म मोशन यांच्यामध्ये फरक काय? युनिफॉर्म मोशन पिरियडिक इन टाइम असू शकतं, पण त्याचं जे डिस्टन्स आहे ते वेगवेगळं असू शकतं. पण यूसीएम मध्ये पिरियडिक इन टाइम एज वेल एज डिस्टन्स पण आहे. टाइम फिक्स्ड असतो आणि तो कॉन्स्टंट असतो या मोशन मध्ये. प्रत्येक सायकल साठी हा जो टाइम असतो तो फिक्स्ड असतो, म्हणून त्याला म्हणतो पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन का शिकायचं आहे? व्हायब्रेशन आणि ऑसिलेशनचा कॉन्सेप्ट बघितल्यावर आपल्याला कळून जाईल. व्हायब्रेशन काय असतात? टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन म्हणजे फॉरवर्ड चाललेलं टू, परत आलेलं बॅकवर्ड, टू फ्रो, टू फ्रो असं जे मोशन चाललंय. ठीक आहे, ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण व्हायब्रेशन. व्हायब्रेशनचं उदाहरण आहे ऑसिलेशन. दुसरं नाव काय व्हायब्रेशनचं? ऑसिलेशन. हेच ऑसिलेशन जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये होतात, सरळ रेषेत, टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे, जसं मोशन ऑफ पिस्टन इन साइड द सिलेंडर ऑफ इंजिन, याला म्हणतो आपण सिंपल हार्मोनिक मोशन. याला काय म्हणायचं? सिंपल हार्मोनिक मोशन. ऑसिलेशन इन स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज सिंपल हार्मोनिक मोशन. आता सिंपल हार्मोनिक मोशन जो असतो तो पहिला कॉन्सेप्ट आहे आपला ऑसिलेशन, याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. बघा सिंपल हार्मोनिक मोशन काय म्हणतोय? ऑसिलेशन आर इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये ऑसिलेशन चाललेले, टू अँड फ्रो मोशन चाललेले आलेले एका फिक्स्ड डिस्टन्स मध्ये हे चाललेले, म्हणजे हे पिरियडिक मोशन आहे. हे मोशन कसं आहे? पिरियडिकच आहे. ऑसिलेशन इन स्ट्रेट लाईन इन विच असं होणार आहे त्याच्यामध्ये काय? रेस्टोरिंग फोर्स. रेस्टोरिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू व्हॉट? डिस्प्लेसमेंट. रेस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना कसे असतात? प्रपोर्शनल असतात, बट दे आर अपोजिट इन डायरेक्शन. दोन्ही अपोजिट असते. समजा इथं हा पेन आहे आणि याच्या अराउंड एखादा पार्टिकल टू अँड प्रोमोशन करतोय, म्हणजे इकडे चालला पार्टिकल, डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर फोर्स इकडे असेल, डिस्प्लेसमेंट इकडे असेल तर फोर्स टुवर्ड्स द मेन पोझिशन किंवा टुवर्ड्स द ओरिजिन असणारी, अपोजिट इन डायरेक्शन. तर ऑसिलेशन इन स्ट्रेट लाईन इन विच रेस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट दे आर अपोजिट इन डायरेक्शन, सच मोशन इज कॉल्ड एज सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, आता सिंपल हार्मोनिक मोशन ऑन द बेसिस ऑफ मोशन ऑफ स्प्रिंग आपण त्याचा डिफरेन्शियल इक्वेशन आणि इक्वेशन बनवण्याचा प्रयत्न करू. इथं मिळालं आपल्याला एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. के काय घेतला आपण? फोर्स कॉन्स्टंट घेते. ठीक आहे, त्याचा याचा युनिट काय होणार? न्यूटन पर मीटर, डायन पर सेंटीमीटर, हे त्याचं सीजीएस युनिट होणार. ठीक आहे, आता इथं बघू आपण स्प्रिंगच्या मदतीने त्याचा स्टडी करण्याचा प्रयत्न करू. स्प्रिंग समजा रेस्ट मध्ये आहे, एखादा मास एम कनेक्टेड आहे आणि स्प्रिंग ही रेस्ट मध्ये आहे, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन किती आहे? झिरो. आणि रेस्टोरिंग फोर्स पण त्यावेळेस किती असणार? झिरो. आता त्या स्प्रिंगला आपण इलॉंगेट केलंय, स्प्रिंगला असं ताणलंय आपण, तर काय होत असतं? स्प्रिंगला ताणलं तर डिस्प्लेसमेंट आउटवर्ड आहे, पण स्प्रिंगचा जो आतमधला फोर्स आहे, स्प्रिंगचा इंटरनल फोर्स जो आहे, रेस्टोरिंग फोर्स, इट इज ट्राइंग टू रिगेन द शेप ऑफ स्प्रिंग. जसं तुम्ही इथून रिलीज करणार, स्प्रिंग जी आहे ती बॅकवर्ड मूव्ह करायला स्टार्ट करते. ठीक आहे, कारण काय? रेस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल बट दे आर अपोजिट. जितकी डिस्प्लेसमेंट वाढेल तितकी तितका रेस्टोरिंग फोर्स वाढेल विदिन इलॅस्टिक लिमिट. हा इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर गेलं तर स्प्रिंग तुटून जाईल. त्याच्यानंतर हे होणार जेव्हा कॉम्प्रेस करणार तुम्ही स्प्रिंगला. स्प्रिंगला कॉम्प्रेस करताय तुम्ही, रेस्टोरिंग फोर्स इज ट्राइंग टू गो टू द मेन पोझिशन बट डिस्प्लेसमेंट इज अपोजिट. जितकी डिस्प्लेसमेंट वाढेल तितका रेस्टोरिंग फोर्स वाढणार आहे विदिन इलॅस्टिक लिमिट. म्हणून दोन्ही केसमध्ये रेस्टोरिंग फोर्स जो आहे तो प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय आहे? ज्याला म्हणतो आपण फोर्स कॉन्स्टंट, ज्याचा युनिट आहे न्यूटन पर मीटर. पुढचा कॉन्सेप्ट जो आहे तो आहे डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएफ. याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येण्याची शक्यता आहे. बघा फोर्स इज इक्वल टू मायनस केएक्स. केएक्स इकडे पाठवला आपण, फोर्स प्लस केएक्स इज इक्वल टू झिरो हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला. पण आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू व्हॉट? मा. मा म्हणजे काय? मास इन टू एक्सेलरेशन. ओके, मग एक्सेलरेशन काय असतं? डबल डिफरेन्शिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी टी स्क्वेअर. ओके, हे व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, हे मिळणार तुम्हाला इक्वेशन वन. हे असतं पहिलं डिफरन्शियल इक्वेशन, एम डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इक्वल टू झिरो.
हे आलं पहिलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM सगळ्या रूट्स शॉर्ट मध्ये लिहून घ्यायचे आहे, फॉर्म्युले पण लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर मासने सगळ्या टर्म्सला आपण डिवाइड करून टाकलं, d2xy dt² + kl/m (x=0) हे आलं दुसरं डिफरन्शियल इक्वेशन. हे कोणतं आलं? दुसरं डिफरन्शियल इक्वेशन. के बाय एम ला आपण ओमेगा स्क्वेअर घेत असतो, के बाय एम ला काय घेत असतो इथं ऑसिलेशन मध्ये ओमेगा स्क्वेअर घेत असतो. पण d2xy dt² + ω² x = 0 हे आलं तिसरं डिफरन्शियल इक्वेशन. ओमेगा स्क्वेअर काय असते? ओमेगा स्क्वेअर इज अँग्युलर वेलॉसिटी ऑफ SHM, ठीक आहे. आणि ओमेगा सिंगल ओमेगा काय असेल? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. SHM ची अँग्युलर फ्रिक्वेन्सी असती ही ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. लिहून घ्यायचे दोन्ही. पुढे बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढे बघायचं आपल्याला टर्म्स इन ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये काही टर्म्स असतात जे आपल्याला इथं बघायचे आहेत, ठीक आहे. बघा इथं ऑसिलेशन म्हणजे काय? टू अँड फ्रो मोशन आताच बघितलंय आपण, ठीक आहे. टू अँड फ्रो मोशन अबाउट सर्टन मीन पोझिशन. मग पोझिशन सीन SHM सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. पोझिशन SHM मध्ये मेन तीन पोझिशन असतात, मी पोझिशन, राईट एक्स्ट्रीम आणि लेफ्ट एक्स्ट्रीम. आता राईट एक्स्ट्रीम आणि लेफ्ट एक्स्ट्रीमच्या आतमध्ये जे आहे पार्टिकल जे आहे ऑसिलेट करत असतो. जसं मोशन ऑफ निडल ऑफ सिविंग मशीन आहे, सिविंग मशीनची जी निडल असते ती टू अँड फ्रो मोशन करते विद इन सर्टन रेंज, ठीक आहे. तर ती रेंज जी असते ती डिस्टन्स ऑफ राईट एक्स्ट्रीम टू लेफ्ट एक्स्ट्रीम असते. आता पार्टिकल आपण असं कन्सिडर करू की इथून मोशन स्टार्ट करतो पार्टिकल, ठीक आहे. तर पोझिशन समजल्यात, मीन पोझिशन, राईट एक्स्ट्रीम, लेफ्ट एक्स्ट्रीम. अजून एक असतं या पोझिशन मध्ये, यांचा आणि अँगलचं कन्सिडरेशन आपल्याला करावं लागत असतं. उदाहरणार्थ समजा एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो इकडे. देयर इज अ पार्टिकल विच इज परफॉर्मिंग UCM. दिस इज द सेंटर ऑफ द पार्टिकल रोटेशन, दिस इज द रेडियस. सपोज पार्टिकल इज ऍट दिस पोझिशन, म्हणजे मीन पोझिशनला असेल. इथून पार्टिकल जेव्हा इकडे मोशन करेल त्याची जी शॅडो असणार आहे ऑन दिस लाईन या साईडला जाणार आहे, ठीक आहे, राईट एक्स्ट्रीमकडे. जेव्हा पार्टिकल इथं पोहोचलेला असेल तेव्हा पार्टिकल जो आहे या शॅडो मध्ये राईट एक्स्ट्रीमला असणार आहे, म्हणजे त्याने अँगल किती कव्हर केलेला आहे? 90 डिग्री. हे समजून घ्या सगळ्यात महत्वाचं आहे. मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम जेव्हा पार्टिकल जातोय तेव्हा तो π/2 रेडियन ऑर 90 डिग्री अँगल कव्हर करतोय. आता तिथून पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बाहेर जाणार आहे का? याची शॅडो बघतोय तर आपण नाही, तो रिटर्न येणार टू इट्स सेंट्रल पोझिशन, ठीक आहे. याची जर इथं शॅडो बघितली आपण तर तो रिटर्न मोशन स्टार्ट करणार आहे आणि परत याच पॉइंटला येणार आहे. परंतु त्यावेळेस त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेली असणार? 180 डिग्री. 90 + 90 180 किंवा पाय रेडियन झालेली असणार इथून इकडे येताना, पाय रेडियन. आता त्याच्यानंतर परत पार्टिकल इकडून इकडे मोशन स्टार्ट करेल, इकडून इकडे मोशन स्टार्ट केलं तर तेव्हा पार्टिकल इकडे जायला सुरुवात होईल आणि इथं पोहोचेल. इथं पोहोचेल तेव्हा त्याची जे अँगल असणार आहे 3π/2 असेल किंवा 270 डिग्रीज असेल. हा 90 त्याच्यात परत ऍड होऊन जाईल आणि परत पुढे पार्टिकल रोटेशन करत करत इथं सायकल कम्प्लीट होईल. त्याच पद्धतीने इकडनं पार्टिकल जो आहे तो रिटर्न चालला जाईल या पोझिशनला आणि तेव्हा त्याचा अँगल कव्हर किती असणार? 2π रेडियन, ठीक आहे. मग बघा इथं आपण एक ऑसिलेशन विषयी शिकतोय. ऑसिलेशन मध्ये तीन महत्वाच्या पॉइंट असतात, मीन पोझिशन, राईट एक्स्ट्रीम, लेफ्ट एक्स्ट्रीम. मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम जाताना π/2 रेडियन अँगल कव्हर होतो, राईट टू मीन पोझिशन येताना 90 डिग्री कव्हर होतो, पण टोटल कव्हर्ड अँगल किती असतो? 180. मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम असा जाऊन असा आला तर 270 डिग्री आणि वन ऑसिलेशन कम्प्लीट झालं तर 2π रेडियनचा अँगल ते कव्हर करत असतो. याला म्हणतो आपण प्रोजेक्शन ऑफ UCM ऍज SHM, ठीक आहे. खूप महत्वाचा कॉन्सेप्ट असतो हा अँग्युलर स्टडी करण्यासाठी SHM च्या, खूप महत्वाचा आहे. परत एकदा समजून घ्या, मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम, इकडून असं रोटेशन, इकडून असं रोटेशन, त्याची शॅडो मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पुढे गेला की वापस येतोय तो मीन पोझिशन कडे, अर्ध सर्कल कम्प्लीट झालेलं आहे. परत इकडे लेफ्ट एक्स्ट्रीम कडे जाईल, परत मीन पोझिशन कडे येईल, पूर्ण सर्कल कम्प्लीट होईल. सर्कल मध्ये अँगल 2π असेल
इकडे काहीतरी त्याची डिस्प्लेसमेंट झिरो असेल, डिस्टन्स कव्हर्ड काहीतरी असणार. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इन्स्टंटेनियस डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. इथे रेफरन्स पॉईंट काय? मीन पोझिशन. हा आपण रेफरन्स पॉईंट घेत असतो, या रेफरन्स पॉईंट नुसारच राईट साईडचे डिस्टन्सेस प्लस लेफ्ट साईडचे डिस्टन्सेस मायनस किती पर्यंत जाऊ शकतं तर मॅक्सिमम राईट एक्स्ट्रीम पर्यंत, आणि लेफ्टला एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे त्याच्यापर्यंत जाऊ शकते. म्हणजे डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू फिक्स आहे, इन बिटवीन काहीतरी असू शकते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ठीक आहे, त्या मॅक्सिमम व्हॅल्यूला म्हणायचं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. ठीक आहे, म्हणजे बघा इथं डिस्प्लेसमेंट किती असेल, अँप्लिट्यूड ही मायनस अँप्लिट्यूड घेऊ आपण, कारण कुठे लेफ्ट साईडला. इथं डिस्प्लेसमेंट किती असेल, अँप्लिट्यूड. ठीक आहे, तर एव्हरी डिस्प्लेसमेंट इज नॉट अँप्लिट्यूड बट एव्हरी अँप्लिट्यूड इज डिस्प्लेसमेंट. एवढं लक्षात ठेवायचं. काय सांगितलं मी आता? प्रत्येक अँप्लिट्यूड ही डिस्प्लेसमेंटचाच भाग आहे, पण प्रत्येक डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड होऊ शकत नाही, कारण डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू व्हेरिएबल आहेत, आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू किती आहे, अँप्लिट्यूड. म्हणून प्रत्येक अँप्लिट्यूड ही डिस्प्लेसमेंटच आहे, परंतु प्रत्येक डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड होऊ शकत नाही, कारण अँप्लिट्यूड ही मॅक्सिमम फिक्स व्हॅल्यू आहे. एक स्पेशल केस आहे डिस्प्लेसमेंटची, जेव्हा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल त्याला म्हणून आपण अँप्लिट्यूड, ज्याला आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो, काही पुस्तकांमध्ये त्याला स्मॉल ए ने सुद्धा डिनोट केलेलं असतं. आता मी कॅपिटल ए ने डिनोट करण्याचं कारण काय? इथं आपल्याला ऍक्सलरेशन शोधायचं असतं. ऍक्सलरेशन आपण पहिल्यापासून स्मॉल ए घेत असतो, म्हणून कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी मी अँप्लिट्यूडला कॅपिटल ए घेतो. नेक्स्ट पॉइंट आहे रेंज ऑफ एसएचएम. रेंज ऑफ एसएचएम म्हणजे काय? केवढ्या डिस्टन्स मध्ये एसएचएम होत आहे त्याला म्हणतो आपण रेंज ऑफ एसएचएम. आता इथून बघा रेंज किती आहे, मग इथून इतकी डिस्प्लेसमेंट ए, इथून इकडची डिस्प्लेसमेंट ए, म्हणजे रेंज ऑफ एसएचएम किती असली पाहिजे? टू टाइम्स अँप्लिट्यूड, डबल. त्याच्यानंतर बेसिक क्वेश्चन याच्यावरती असा येऊ शकतो, अँप्लिट्यूड इन और डिस्प्लेसमेंट इन, किंवा डिस्प्लेस डिस्टन्स म्हणू शकता तुम्ही, इन वन ऑसिलेशन, वन ऑसिलेशन. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट म्हटलं तर काही लोकांना कन्फ्युजन येऊ शकतं, म्हणून आपण इथे डिस्टन्स करू शकतो. डिस्टन्स ऑर टोटल अँप्लिट्यूड, डिस्टन्स इन वन ऑसिलेशन इज इक्वल टू फोर टाइम्स अँप्लिट्यूड. फोर टाइम्स अँप्लिट्यूड काय असेल? इथून इथं गेला ए, इथून इथं आला ए, ए आणि ए दोन्ही ए, मीन पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम कडे तिसरा ए, लेफ्ट एक्स्ट्रीम कडून मीन पोझिशन कडे येताना चौथा ए, तर चार ए ची त्याची डिस्टन्स कव्हर्ड असणार इन वन ऑसिलेशन. पण नेट डिस्प्लेसमेंट जर विचारलेलं असेल तर नेट डिस्प्लेसमेंट त्याची झिरो असेल, कारण वेक्टर क्वांटिटी आहे, इनिशियल पॉईंट फायनल पॉईंट सेम असल्यामुळे डिस्प्लेसमेंट जी असेल वन कम्प्लीट ऑसिलेशनची झिरो पकडावी लागेल. ठीक आहे, तर इथं लक्षात घ्यायचं अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, झिरो टू अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट कव्हर झाली तर त्याच्यासाठी अँगल कव्हर किती असतो? 90 डिग्री. झिरो टू अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट कव्हर झाली तर त्याच्यासाठी अँगल कव्हर किती असतो? 90 डिग्री. झिरो टू ए टू झिरो आला तर 180 डिग्री. ठीक आहे, झिरो टू ए टू मायनस ए गेला टोटल अँगल कव्हर असणार 270. ठीक आहे, तर ही फिगर लक्षात ठेवायची. ऑसिलेशन मध्ये याच फिगरवरती क्वेश्चन असणार आहे, याच फिगरवरती सगळे फॉर्म्युले येणार आहे, एकाच फिगरवरती तुम्ही सगळ्या चॅप्टरचं रिव्हिजन जे आहे ते करू शकतात. पण पहिले कॉन्सेप्ट समजून घेऊ, मग सगळे कॉन्सेप्ट झाल्यानंतर फिगरवरती कसं रिव्हिजन करायचं ते मी सांगणार आहे. चला पुढचा कॉन्सेप्ट बघूया आपण. आता बघितलं आपण टर्म्स इन ऑसिलेशन, याच्यामध्ये अजून टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी बघायचा, पण त्याच्या पूर्वी आपल्याला बघायचंय व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. ठीक आहे, चला पुढचा कॉन्सेप्ट बघूया. Now the next point is, what is the displacement, acceleration and velocity in SHM? ठीक आहे, तर बघा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फॉर SHM. आता आपण डेरिव्हेशन बघत बसणार नाही होत, हे क्रॅशचं लेक्चर असल्या कारणानं आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले बघायचे असतात. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ एनी SHM, एनी इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. याच्यामध्ये ओमेगा टी आणि फायचा एक वेगळा मिनिंग निघत असतो. ओमेगा टी आणि फाय, ओमेगा टीला म्हणायचं इन्स्टंटेनियस फेज, इन्स्टंटेनियस फेज ऑफ एसएचएम. म्हणजे एसएचएम कुठे चाललेला आहे त्या इन्स्टंटला त्याने किती फेज कव्हर्ड आहे. फेज म्हणजेच काय? अँगल.
फेज म्हणजेच काय अँगल. आता मी जे सांगितलं तुम्हाला बीन पोझिशन टू राईट एक्सट्रीम गेल्यावर किती अँगल, राईट एक्सट्रीम टू बीन पोझिशन आल्यावर किती अँगल वगैरे वगैरे, तसं जे असणारी त्याला म्हणायचं अँगल. आता ओमेगा टी असतो इन्स्टंटेनियस फेज आणि फाय असणारे इनिशियल फेज, इनिशियल फेज ऑफ एस एच एम. आता इनिशियल फेजलाच आपण इपोक ऑफ एस एच एम पण म्हणत असतो, यालाच दुसरं नाव काय असतं इपोक ऑफ एस एच एम. इनिशियल फेज आणि इन्स्टंटेनियस फेज मध्ये फरक काय, समजा तुम्ही आता ऑसिलेशन बघताय आणि इन्स्टंटेनियसली तुम्ही बघताय की पार्टिकल राईट एक्स्ट्रीमला पोहोचलेला आहे, म्हणजे त्याचा फेज डिफरन्स ओमेगा टी असणार आहे 90 डिग्री, इन्स्टंटेनियस फेज झाला. परंतु तुम्हाला असं माहिती का ऑसिलेशन केव्हा चालू झालेलं आहे किंवा कोणत्या पोझिशन पासून चालू झालेलं आहे, काय होतंय ऑसिलेशन जे आहे टू अँड फ्रो मोशन आहे, बरोबर आहे. ही मेन पोझिशन आहे, ही राईट एक्स्ट्रीम आहे, ही लेफ्ट एक्स्ट्रीम आहे. तुम्ही स्प्रिंगला असं कॉम्प्रेस केलं आणि इथून सोडून दिलं म्हणजे इथून ऑसिलेशन स्टार्ट होत आहे ना, मग इथून स्टार्ट होत आहे म्हटल्यावर याचा -90 किंवा +270 हा त्याचा इनिशियल फेज डिफरन्स असणार आहे, इनिशियल फेज डिफरन्स असणार आहे. आणि पुढे मोशन मध्ये इन्स्टंटेनियस फेज वेगळा असू शकतो. त्याच स्प्रिंगला जर तुम्ही इलॉंगेट केलं आणि राईट एक्स्ट्रीम वरून सोडलं तिथून ऑसिलेशन स्टार्ट झालेलं, मग त्याचा इनिशियल फेज जो आहे तो 90 डिग्री असू शकतो, त्याला म्हणतो आपण इपोक ऑफ एस एच एम. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय आहे, ए साइन ओमेगा टी +फाय, ओमेगा टी इन्स्टंटेनियस फेज आहे, फाय इनिशियल फेज आहे, त्याला इपोक ऑफ एस एच एम पण म्हणतो आपण. ए काय मागच्या पॉइंट मध्ये सांगितलं मी, ए इज द अँप्लिट्यूड ऑफ एस एच एम. आता बघा याच मेन पोझिशन राईट एक्स्ट्रीम आणि लेफ्ट एक्स्ट्रीमला आपण बघूया डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथं किती असते रे, 0. पुट करणार व्हॅल्यू ओमेगा टी पण 0 होईल इन्स्टंटेनियस स्पेस, कारण तुम्ही आताच ऑब्झर्वेशन चालू करताय, तर टी 0 ओमेगा टी 0, फाय मेन पोझिशनला इनिशियल फेज 0 असणार आहे, म्हणून डिस्प्लेसमेंट पण 0 असणार आहे. ठीक आहे, ए साइन ओमेगा टी साइन 0 0, त्याच्यानंतर इथं डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू असेल +a, कारण ओमेगा टी जरी 0 घेतला तरी साइन फाय, फाय किती असेल 90, साइन 90 ची व्हॅल्यू काय ते ए, +a असेल इकडची डिस्प्लेसमेंट, लेफ्ट एक्स्ट्रीमची डिस्प्लेसमेंट असेल -a. ठीक आहे, या पद्धतीने आहे. आता डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं, पुढे बघा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएशन घ्या ना, dx/dt, डिफरन्शिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू साइनचं डिफरन्शिएशन कॉस होतं, ए ओमेगा कॉस ओमेगा टी +फाय, हे येणार तुमची काय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ए ओमेगा कॉस ओमेगा टी आली. दुसरे एक एक्सप्रेशन आहे अजून वेलॉसिटी साठी, +/- ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर -x². ठीक आहे, डिपेंडिंग ऑन द न्यूमेरिकल अँड गिव्हन कंडिशन ऑफ द न्यूमेरिकल यू हॅव टू युज बोथ द फॉर्म्युलेज. ए ओमेगा कॉस ओमेगा टी +फाय, एकतर ही वेलॉसिटी युज करावं लागेल जर तुम्हाला असं क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मध्ये दिलेल्यानुसार, आणि जर तुम्हाला व्हॅल्यू दिलेली नाही आहे तर +/- ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर -x² हा फॉर्म्युला सुद्धा युज केला तरी चालेल. बघा इथं +/- साइन देण्याचं कारण काय ते मी सांगणार. ए काय अँप्लिट्यूड आहे, एक्स काय इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट कोणत्या इन्स्टंटला, आणि ओमेगा काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम. आता बघा एस एच एम मध्ये या व्हॅल्यूज कशा घ्यायच्या, इथं असेल मेन पोझिशन, इथं असेल राईट एक्स्ट्रीम, इथं असेल लेफ्ट एक्स्ट्रीम. या पॉइंटला डिस्प्लेसमेंट असते 0, डिस्प्लेसमेंट 0 झाली याला 0 पुट करा, ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट बाहेर येऊन जाईल, ए ओमेगा इंटू ए. ठीक आहे, ओमेगा इंटू ए, इथं वेलॉसिटी काय असते मॅक्सिमम असते. या पोझिशनला डिस्प्लेसमेंट बरोबर +a असतं, ए -a 0 होतं, इथं वेलॉसिटी 0, इथं पण वेलॉसिटी 0 येणार आहे कारण डिस्प्लेसमेंट किती आहे मॅक्सिमम. तर वेलॉसिटी मॅक्सिमम कुठे आहे, मीन पोझिशनला, मीन पोझिशनला आहे, आणि तिची व्हॅल्यू काय ओमेगा इंटू ए. बरोबर आहे, वेलॉसिटी मिनिममची व्हॅल्यू किती आहे 0, कुठे एक्स्ट्रीम पॉइंटला, या पॉइंटला आणि या पॉइंटला वेलॉसिटी डायरेक्टली होऊन जाते 0, आणि मेन पोझिशनला असते
ओमेगा ए. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला एक्सेलरेशन ऑफ गिअरसिटी. एक्सेलरेशनचा अजून फॉर्म्युला जो आहे याचं डिफरेंशिएशन हे आलं वेलॉसिटी, वेलॉसिटीचं डिफरेंशिएशन नुसार तुम्हाला एक्सेलरेशन मिळून जाईल. ते काय असेल? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, हे मिळून जाईल तुम्हाला. आता याच्यामध्ये दुसरं एक एक्सप्रेशन जे आहे याला जर वन केलं तुम्ही तर डायरेक्टली तुम्ही ओमेगा स्क्वेअर एक्स असं पण घेऊ शकता. एक्सेलरेशन इज मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. निगेटिव्ह साईन काय शो करतोय? एक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. जसा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट असतो त्याच पद्धतीने एक्सेलरेशन सुद्धा निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. बघा इथं आता एक्सेलरेशनची व्हॅल्यू मॅक्सिमम आणि मिनिमम कुठे? डिस्प्लेसमेंट इथं झिरो आहे, इथं एक्सेलरेशन पण झिरो असेल. इथं डिस्प्लेसमेंट प्लस ए आहे, मग इथं एक्सेलरेशन काय असेल? मायनस, निगेटिव्ह आहे ना, मायनस ओमेगा स्क्वेअर ए. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे डिस्प्लेसमेंट काय आहे? मायनस ए. एक्सेलरेशन काय असेल? प्लस ओमेगा स्क्वेअर ए. मग एक्सेलरेशनची व्हॅल्यू मिनिमम आहे झिरो कुठे? ऍट मीन पोझिशन. लक्षात घ्यायचे. आणि एक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे मॅक्सिमम ऍट एक्स्ट्रीम पॉइंट, आणि त्याची व्हॅल्यू काय? प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. कुठे प्लस आहे कुठे मायनस आहे? तर जिथं डिस्प्लेसमेंट प्लस आहे म्हणजे अँप्लिट्यूड प्लस आहे तिथं एक्सेलरेशन मायनस आहे, जिथं अँप्लिट्यूड मायनस आहे तिथं एक्सेलरेशन प्लस आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, परत एकदा आपण या फिगरवरती एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंटचे कॉन्सेप्ट जे आहेत रिवाइज करूया. बघाय जागा आहे का तिथे? नाही. या फिगरवरती डिस्प्लेसमेंट एक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी बघितली आपण. बघा, डिस्प्लेसमेंट इज मिनिमम अँड मीन पॉइंट, मॅक्सिमम अँड एक्स्ट्रीम पॉइंट. तेच व्हेलॉसिटीला उलट आहे. व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम अँड मीन पॉइंट अँड झिरो अँड एक्स्ट्रीम पॉइंट. एक्सेलरेशन इज झिरो म्हणजे मिनिमम अँड मीन पॉइंट अँड मॅक्सिमम अँड एक्स्ट्रीम पॉइंट. ठीक आहे, तेच आपण या ऑसिलेशन मध्ये बघण्याचा प्रयत्न करू. हे मीन पॉइंट, हे राईट एक्स्ट्रीम, हे लेफ्ट एक्स्ट्रीम, बरोबर आहे. आता बघा, प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू बघू आपण. डिस्प्लेसमेंटची इथली व्हॅल्यू किती आहे? झिरो. इथली व्हॅल्यू किती आहे? मायनस ए. इथली व्हॅल्यू किती आहे? शेवटची व्हॅल्यू किती आहे त्याची? प्लस ए. ठीक आहे, पुढे घेऊया आपण. एक मिनिट, हा घ्या लेफ्ट एक्स्ट्रीम, तर घ्या डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इथं किती आहे? मायनस ए. इथं झिरो, इथं प्लस ए, बरोबर आहे. आता व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी या पॉइंटला झिरो होते, मीन पोझिशनला मॅक्सिमम असते, तिची व्हॅल्यू ओमेगा आहे, आणि राईट एक्स्ट्रीमला असते झिरो. एक्सेलरेशन, एक्सेलरेशन या पॉइंटला काय? डिस्प्लेसमेंट मायनस आहे, त्याचा मायनस ओमेगा स्क्वेअर ए, मीन पोझिशनला झिरो, आणि इथं ओमेगा स्क्वेअर ए निगेटिव्ह मध्ये. आता कोणत्याही इन्स्टंटला, कोणत्या इन्स्टंटला जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची तुम्हाला ऍट पॉइंट पी सपोज, ज्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती एक्स दिलेली आहे या पॉइंटला, या पॉइंटला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय? ए साइन ओमेगा टी प्लस फाय. इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी याच्यानुसार डिफरेन्शिएशन करून पण घेऊ शकतात, किंवा प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करू शकतात. व्ही इन्स्टंटेनियस, ए इन्स्टंटेनियस काय येणार? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट व्हॅल्यू घेऊन जाईल. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या पद्धतीने आपल्याला न्यूमेरिकल मध्ये हे फॉर्म्युले यूज करायचे असतात. ठीक आहे, समजतंय का? इन्स्टंटेनियस असेल तर हे फॉर्म्युले, आणि डायरेक्ट एक्स्ट्रीम पॉइंट वर दिलेले असेल किंवा डायरेक्ट क्वेश्चन असतो कधी एमसीक्यू, ऍट राईट एक्स्ट्रीम व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी झिरो, एक्सेलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर. प्लस कुठे? मायनस कुठे? कारण ते निगेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटला, त्याच्यामुळे उलट होऊन जातं. डिस्प्लेसमेंट कुठे? प्लस. कुठे मायनस? तर साईन कन्व्हेन्शन, मीन पोझिशन अँड राईट एक्स्ट्रीमला प्लस, लेफ्ट एक्स्ट्रीमला मायनस. व्हेलॉसिटी कुठे मिनिमम कुठे मॅक्सिमम हे माहिती पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दोन मिनिटं आधी मी तुम्हाला सांगितलं होतं काय, की व्हेलॉसिटीचे प्लस मायनस साईन का घ्यायचे, दोन्ही साईन. ठीक आहे, तुम्ही म्हणता मास्तर दिसून गेलो, मी विसरलेलो नाही. बघा इकडे लक्ष द्या,
या पॉइंटला पार्टिकल दोनदा येणार आहे. जेव्हा ऑसिलेशन करतोय पार्टिकल तेव्हा प्रत्येक पॉइंटला पार्टिकल जो आहे दोनदा येत असतो. आता दोनदा कसा येतो, एकदा जाताना बरोबर आहे नाही, सकाळी सकाळी उठल्यावर माणूस जो आहे डबकं घेऊन एका रस्त्याने जात असतो, त्या रस्त्यावर तो दोनदा येत असतो, एकदा जाताना आणि एकदा येताना. बरोबर आहे की ऑब्झर्व केलेलं असेल तू, एकदा जाताना एकदा येताना. मग जाताना त्याची व्हॅल्यू प्लस आणि येताना मायनस, म्हणून एकाच पॉइंटला कधीही कधीही व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू ज्या असतील त्या दोन असणार आहेत. त्याच्यामुळे साईन काय घेतलंय मित्रांनो, प्लस आणि मायनस. ठीक आहे, समजलं असेलच तुम्हाला. चला आपण पुढचा कॉन्सेप्ट बघूया. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला पिरियड ऑफ एसएचएम. आता पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एसएचएम हे पिरियोडिक मोशन असतं हे आपण पहिल्या इंट्रोडक्शनच्या पॉइंट मध्ये बघितलेलं आहे. पिरियोडिक आहे म्हणून त्याचा आपल्याला पिरियड पण कॅल्क्युलेट करावा लागणार आहे मित्रांनो. तर पिरियोडिक मोशन साठी आपल्याला माहिती ओमेगा काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असते, 2π/T. मग इथं आपल्याला टाइम पिरियडचं इक्वेशन मिळतं 2π/ω. बरोबर आहे, 2π/ω या एक्सप्रेशन मध्ये ओमेगाची व्हॅल्यू पुट करून टाका, तुम्हाला डायरेक्टली टाइम पिरियड ऑफ एसएचएम मिळून जाईल. सोपं येते. आता बघा, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक अझम्पशन मी तुम्हाला सांगितलं होतं, ओमेगा स्क्वेअरला आपण घेतो K/m, म्हणजेच ओमेगा काय येणार, √K/m. बरोबर आहे का, के काय फोर्स कॉन्स्टंट, एम इज द मास ऑफ पार्टिकल विच इज इन ऑसिलेशन, हेच काय असेल 2π/T. ओमेगा इज इक्वल टू व्हॉट, 2π/T इज इक्वल टू √K/m. आता ही ओमेगाची व्हॅल्यू एकतर इथं पुट करा किंवा इथं 2π/T पुट करा, दोन्ही चालेल. दोन्ही पद्धतीने तुमचं उत्तर जे आहे ते हेच येणार. टाइम पिरियड इज इक्वल टू 2π√M/K, उलटवून देईल ना, हा 2π√M/K, दिस इज द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. आता टाइम पिरियड जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू √M आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू √K आहे. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की मास ऑफ पार्टिकल ऑसिलेटिंग जर जास्त असेल तर टाइम पिरियड जास्त असला पाहिजे, आणि स्प्रिंग कॉन्स्टंट जर जास्त असेल तर टाइम पिरियड कमी असला पाहिजे, कमी वेळेत ऑसिलेशन कम्प्लीट होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन जे असतात स्प्रिंगशी रिलेटेड पण येतात. ठीक आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स चा कॉन्सेप्ट असणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला ऑसिलेशन येतं, ऑसिलेशनचे न्यूमेरिकल येतं. ठीक आहे, पहिलं आहे सीरीज, म्हणजे दोन स्प्रिंग्स या पद्धतीने सीरीज मध्ये जोडलेले आहे. आता ते व्हर्टिकल पण जोडलेले असू शकतात ज्याच्यावरती इकडचा फोर्स जो आहे तो एम घेऊन देईल, एफ एक्सटर्नल फोर्स आहे. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे. तर हे सिरीजचा फॉर्म्युला जो आहे तो जो करंट इलेक्ट्रिसिटी मधला बॅलन्सचा फॉर्म्युला आहे तो युज करायचा आहे. तर इथं ते इफेक्टिव्हचा डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा आहे, K1 K2 upon K1 plus K2 हे के इफेक्टिव्ह असेल. हेच जर स्प्रिंग्स पॅरल मध्ये जोडलेले असतील, कशामध्ये, पॅरेलल मध्ये, पॅरल मध्ये जोडलेले असतील तेव्हा के इफेक्टिव्ह. आता पॅरल मध्ये जोडणी कशी होती, असं आणि दुसरी स्प्रिंग अशी आणि दोघांना एकच मास यम, एफ एक्सटर्नल इकडे FX. बरोबर आहे, आता याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, के इफेक्टिव्हचा फॉर्म्युला डायरेक्टली घ्यायचा आहे K1 plus K2. आता या दोघांसाठी टाइम पिरियडचा जर फॉर्म्युला लिहायचा आहे तुम्हाला, तर याच्यासाठी टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येईल, तर या 2π√M/K मध्ये ही व्हॅल्यू पुट करून टाकायची, 2π√M/K. M/K म्हणजे K1 plus K2 वरती येतं आणि K1 K2 खालती जातो. त्याच्यानंतर इथला टाइम पिरियडचं इक्वेशन काय येणार, 2π√M/K1 plus K2. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला सरळ सरळ कळतंय, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये टाइम पिरियड वाढणार आहे, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये टाइम पिरियड कमी होणार आहे कारण डिनॉमिनेटर वाढतोय. आता याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट असतो काय, समजा ही स्प्रिंग आहे जिची लेंथ L आहे, ठीक आहे, आणि जिचं स्प्रिंग कॉन्स्टंट K आहे, तिची जर काही तुकडे केले आपण
त्या स्प्रिंगचे काही तुकडे केले, सपोज दोन तुकडे केले असे L1 आणि L2 लेंथचे, तर स्प्रिंग कॉन्स्टंट जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ घ्यायचे. काय घ्यायचे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ घ्यायचे आणि न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट जे आहे त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे. L काही समजत नाहीये तर कॅपिटल L लिहून घ्या डायरेक्ट, ठीक आहे, कॅपिटल L लिहून घ्या. के इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, याचा अर्थ काय? सरळ सरळ बघा, समजा ही स्प्रिंग आहे तुमची, ही पूर्ण अखंड स्प्रिंग आहे, याचे दोन तुकडे केले आपण. आता या अखंड स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट होता के, आता या दोन स्प्रिंगचा तुकड्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती असेल? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. लेंथ अर्धी झाली, स्प्रिंग कॉन्स्टंट तितक्या टाइम्स वाढलेला असेल, ठीक आहे, किती टाइम झालेलं असेल? मग डबल. त्याच पद्धतीने या दोघांचे अजून दोन तुकडे करून टाकले, चार तुकडे झाले तर न्यू स्प्रिंग कॉन्स्टंट 4K झालेला असेल. एम तुकडे केले तर MK, एम इक्वल तुकडे करायचे पण, हा ठीक आहे, आणि इक्वल तुकडे असेल तर या फॉर्म्युलेनुसार तुम्हाला K1/K2=L2/L1 या फॉर्म्युलेनुसार सोडवावं लागेल. पण इक्वल तुकड्यांसाठी डायरेक्ट तुकडे इंटू के इतक्या टाइम झालेलं असणार आहे, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये टाइम पिरियड मध्ये सांगणार आहे की जाते. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण लिहिला 2π√M/K, पण फ्रिक्वेन्सी राहिली ना आपली. फ्रिक्वेन्सी काय असते? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे याचा रेसिप्रोकल करून टाका, 1/2π√K/M. फ्रिक्वेन्सीचा याचा युनिट काय असेल? हर्ट्ज किंवा पर सेकंड. हे जे सगळे फॉर्म्युले याचा रेसिप्रोकल झाला तर सगळ्याच कंडिशनला आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ SHM चा फॉर्म्युला मिळून जाईल, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला, वेन टू ऑसिलेशन्स आर कंबाइंड वेन दे आर मुव्हिंग इन परपेंडिक्युलर डायरेक्शन. असे परपेंडिक्युलर जाणारे दोन ऑसिलेशन जर आपण कंबाईन केले आणि त्यांचे पार्टिकल्स जे आहेत एकमेकांना स्ट्राईक झाले तर त्यांचं पुढचं मोशन कसं असणार आहे ते आपण या कॉन्सेप्टमध्ये बघणार आहोत. त्याला लासरजियस फिगर असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, एक्स आपण घेतलेला आहे एस आणि ओमेगा टी, एक्स डायरेक्शनचे ऑसिलेशन, वाय डायरेक्शनचं ऑसिलेशन कारण ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. बी साईन ओमेगा टी प्लस फाय, फाय असणार आहे फेज डिफरन्स बिटवीन देम. आता त्याच्यामधला फेज डिफरन्स जर झिरो झाला, दोन ऑसिलेशन मधला फेज डिफरन्स झिरो झाला, डेल फाय झिरो, तर एक्स बरोबर येणार आहे ए साईन ओमेगा टी, बरोबर आहे, फेज डिफरन्स झिरो. वाय बरोबर काय येणार? बी साईन ओमेगा टी, म्हणजे साईन ओमेगा टी बरोबर येणार एक्स बाय ए, इकडच्यासाठी येणार वाय बाय बी, म्हणजे आपल्याला काय मिळणार? एक्स बाय ए इज इक्वल टू वाय बाय बी, दोन्ही इक्वल आहे. मग वाय बाय एक्स इज इक्वल टू व्हॉट? बी बाय ए. बी बाय ए, वाय बाय एक्स म्हणजे काय? स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन आहे. त्याच्यामुळे दोन परपेंडिक्युलर जाणारे ऑसिलेशन जेव्हा कंबाईन होतील आणि त्यांचा फेज डिफरन्स जर झिरो असेल तर रिझल्टिंग मोशन ऑफ पार्टिकल विल बी इन स्ट्रेट लाईन. त्याच्यानुसारच वेन फेज डिफरन्स इज पाय बाय टू, नेक्स्ट कॉन्सेप्ट काय? फेज डिफरन्स पाय बाय टू राहत, एक्स तर तसाच राहणार आहे ए साईन ओमेगा टी, पण वाय जो आहे तो बी कॉस ओमेगा टी होईल कारण साईन ओमेगा टी प्लस 90 आहे पाय बाय टू. मग साईन ओमेगा टी बरोबर एक्स बाय ए असेल, कॉस ओमेगा टी बरोबर वाय बाय बी असेल. साईन स्क्वेअर ओमेगा टी, कॉस स्क्वेअर ओमेगा टी दोघांचं ऍडिशन 1 असेल म्हणून आपण स्क्वेअर करू. ते काय? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. हे कशाचं एक्सप्रेशन आहे? दिस इज इक्वेशन ऑफ एन एलिप्स. मग असे दोन SHM जे परपेंडिक्युलर चाललेले आहेत आणि त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स पाय बाय टू चा आहे तर रिझल्टिंग मोशन जे असणारे पार्टिकलचं ते असणारे इलिप्स किंवा इलेप्टिकल. आता याच्यामध्ये पण एक स्पेशल केस आहे, जेव्हा ए आणि बी म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ बोथ द ऑसिलेशन आर इक्वल, त्यावेळेस एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर, बी नाही वाय येणार इथं चुकून झालेलं आहे, गलतीची मिस्टेक. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर असणारे हे इक्वेशन आहे सर्कलचं, ठीक आहे. तर सर्कल मध्ये रिव्हॉल्व करतील ते पार्टिकल जर त्याच्यामधला फेज डिफरन्स पाय बाय टू आणि ए आणि बी इक्वल असतील तर अँप्लिट्यूड्स, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. आता SHM चं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करताना डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. काय? ए साईन ओमेगा टी प्लस फाय. फाय काय? इपोक ऑफ SHM. इपोक ऑफ SHM म्हणजे इनिशियल फेज ऑफ SHM. ओमेगा टी काय? इन्स्टंटेनियस फेज. त्या इन्स्टंटला किती फेज डिफरन्स आहे? त्याच्यानंतर ए आहे अँप्लिट्यूड, एक्स आहे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. आता इथं दोन प्रकारचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचे.
जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून ऑसिलेशन स्टार्ट करतोय आणि दुसरं जेव्हा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून ऑसिलेशन स्टार्ट करतोय तेव्हा. आता पहिली कंडिशन काय आहे, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. पुढची कंडिशन आपण पाहणार आहोत पुढे, जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करणार आहे. इन्स्टंटेनियस कुठे मीन पोझिशन लाईल, टाइम स्मॉल टी झिरो आहे, फेज डिफरन्स त्या पॉइंटला किती असेल, इनिशियल फेज इपोक, मीन पोझिशनला इपोक असतो झिरो, ठीक आहे, तर फाय असेल झिरो, टी झिरो, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ए साईन ओमेगा टी होऊन जाईल डायरेक्ट, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट विल बी ए साईन ओमेगा टी. व्हेलॉसिटी काय असेल, डी एक्स बाय डी टी, डिफरन्शिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट ए ओमेगा कॉस ओमेगा टी. त्याच पद्धतीने डिफरन्शिएशन ऑफ व्हेलॉसिटी घेईल आपल्याला ऍक्सलरेशन, ते असेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी, म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, म्हणजे एस एच एम चेच व्हॅल्यूज आहेत हे याच्यावरून आपल्याला कळते. आता बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण काही व्हॅल्यूज घेऊया. टाइम पिरियड बघा झिरो, ऑसिलेशन कसं होतं, तिकडून इकडे जातो पार्टिकल, झिरो टाइम पिरियड आहे, मग इथला टाइम पिरियड टी बाय फोर असेल, वन फोर्थ ऑसिलेशनचा, मग अर्ध्या ऑसिलेशनचा टी बाय टू, इकडे आल्यानंतर थ्री टी बाय फोर, आणि परत गेल्यानंतर टाइम पिरियड टी कम्प्लीट झालेला असेल फॉर वन ऑसिलेशन. आता बघा टाइम पिरियड आहे झिरो, टी बाय फोर, टी बाय टू, थ्री टी बाय फोर, टी, त्याच्यासाठी इन्स्टंटेनियस फेज किती असतो, मी पाहिलेच तर मला सांगितलं नाही, ओमेगा टी, मिड पोझिशनला झिरो, राईट एक्स्ट्रीमला गेले तर पाय बाय टू अँगल कव्हर झालेला असतो, तिथून मिड पोझिशनला आले तर पाय अँगल कव्हर झालेला असतो, तिकडून मागे गेले लेफ्ट एक्स्ट्रीमला थ्री पाय बाय टू अँगल कव्हर्ड असतो, आणि आणि परत मिड पोझिशनला आले तर अँगल कव्हर्ड किती असतो, टू पाय रेडियन. आता प्रत्येकासाठी डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सलरेशनचे कॉर्डिनेट्स काढून घ्या, म्हणजे व्हॅल्यूज काढून घ्या. डिस्प्लेसमेंट साईन ओमेगा टी झिरो झालं, ओमेगा टी झिरो झालं, साईन झिरो झिरो, झिरो इंटू एनिथिंग झिरो, म्हणजे डिस्प्लेसमेंट झिरो. डिस्प्लेसमेंट इथं टी बाय फोर ला पाय बाय टू ला प्लस ए, त्याच्यानंतर परत पायला झिरो, पुट करा व्हॅल्यूज, साईन वन एटी किती झिरो, डायरेक्ट झिरो. आता साईन टू सेव्हन्टी मायनस वन, मायनस वन इंटू ए, मायनस ए असेल व्हॅल्यू, त्याच्यानंतर टू पायला डिस्प्लेसमेंट परत झिरो. आता हेच व्हेलॉसिटी साठी पुट करा, ए कॉस ओमेगा टी, कॉस ओमेगा टी, कॉस झिरो वन असतं म्हणून हे येणार प्लस ए ओमेगा, राईट साईडला चाललेलं आहे, प्लस ए ओमेगा म्हणजे राईट साईडला चाललेलं आहे. आता जेव्हा पाय बाय टू आहे, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम आहे, पाय बाय टू अँगल आहे, कॉस पाय बाय टू झिरो असतो म्हणून व्हेलॉसिटी झिरो. व्हेलॉसिटी झिरो झाल्यानंतर पुढे परत पाय अँगल, कॉस पाय मायनस वन असतो, मग व्हेलॉसिटी येईल मायनस ए ओमेगा, परत ती झिरो होणार मेन पोझिशनला, कॉस टू सेव्हन्टी झिरो होऊन जाईल, त्याच्यानंतर परत ती प्लस ए ओमेगा असणार, कारण कॉस थ्री सिक्स्टी प्लस वन असेल. आता हेच ऍक्सलरेशन साठी घ्या, ऍक्सलरेशन काय, ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी, याची ऑलरेडी साईन मायनस आहे, साईन ओमेगा टी. आता साईन झिरोला झिरो असतं म्हणून इथं काही फरक पडणार नाही, ऍक्सलरेशन झिरो असेल, प्लस असो किंवा मायनस असो. टी बाय फोरला अँगल आहे पाय बाय टू, साईन पाय बाय टू ची व्हॅल्यू वन असते, पण इथं मायनस साईन आहे म्हणून हा मायनस येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ओके, प्लस जरी असली अँप्लिट्यूड तरी ऍक्सलरेशन असतं मायनस, कारण निगेटिव्ह साईन आहे. पुढे पाय अँगलला साईन पाय झिरो म्हणून झिरो डायरेक्ट. इथं साईन टू सेव्हन्टी मायनस असेल मायनस वन, मायनस वन इंटू मायनस, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, हे होणार तुमचं प्लस ए ओमेगा स्क्वेअर ऍक्सलरेशन ऍट थ्री डी बाय फोर किंवा टू सेव्हन्टी अँगलला. आणि परत मिड पोझिशनला आल्यानंतर पार्टिकलचं ऍक्सलरेशन असेल झिरो. आता या टेबलवरनं आपण ग्राफ ड्रॉ करू, इथं आहेत मॅक्सिमम व्हॅल्यूज, इथं आहेत मिनिमम व्हॅल्यूज. आता पहिला ग्राफ घेऊ आपण डिस्प्लेसमेंटचा, इथं टाइम पिरियड किंवा अँगल कव्हर करून घ्या, झिरो टाइम पिरियड टी बाय फोर, इथं टी बाय टू, इथं घ्या थ्री टी बाय फोर, आणि इथं टोटल टाइम पिरियड टी घ्या, आणि ग्राफ ड्रॉ करा. डिस्प्लेसमेंट इनिशियली किती आहे, झिरो, झिरो प्लस ए झिरो मायनस ए झिरो असेल, ठीक आहे. आणि पॅराबोलिकली किंवा साईन कर्वच्या पद्धतीने त्यांना जोडून टाका, कारण साईनचं फंक्शन आहे, साईन कॉस कर्व माहिती ना आपल्याला असे असतात, ठीक आहे, साईन कर्व. आता त्याच्यानंतर परत साईन कर्व आपला कोणाचा, व्हेलॉसिटीसाठी. आता व्हेलॉसिटी इनिशियली कशी आहे, इनिशियली मॅक्सिमम, इनिशियली मॅक्सिमम आहे ए ओमेगा, नंतर झिरो झालेली. जेव्हा जेव्हा डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम तेव्हा जेव्हा व्हेलॉसिटी झिरो, जेव्हा डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम व्हेलॉसिटी झिरो, मग याला परत असं साईन कर्व मध्ये तोडून टाक, साईन कर्व घ्या किंवा कॉस कर्व घ्या, दोघांचं जे रिप्रेझेंटेशन असतं ते सारखंच असतं, ठीक आहे.
इथं फायनली डिस्प्लेसमेंट वेलोसिटी कर्व मॅक्सिमम. आता परत पुढचा कर्व कोणता आहे? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इनिशियली झिरो आहे पण निगेटिव्ह मध्ये डिस्प्लेसमेंट जिकडे चाललेली आहे त्याच्या उलट ऍक्सेलरेशनचा कर्व असा असणार. ठीक आहे, या पद्धतीने झिरो वर केलेली असेल तर हे काय बघून घ्या रे, हे आहे डिस्प्लेसमेंट कर्व. सॉरी सॉरी चुकला आपलं, पहिला कर्व जो होता हा हा पहिला कर्व हा आहे डिस्प्लेसमेंट कर्व. हा निळा नीली शाही वाला वेलोसिटी कर्व आणि हा जो खालचा आहे, ठीक आहे खालचा नाही असा जाऊन असा आलेला आहे, हा हाय ऍक्सेलरेशन कर्व. आता या फिगरला बघून आपल्याला ऑब्झर्व करायचं असतं की त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येत असतो. बघा डिस्प्लेसमेंट प्लस मध्ये स्टार्ट होतीये इनिशियली सुरू आहे तेव्हा डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी मध्ये हा काहीतरी फेज डिफरन्स आहे. ठीक आहे मग आणि तो फेज डिफरन्स जो आहे तो प्लस मध्ये म्हणजे वेलॉसिटी जी आहे ती पुढे कोणाच्या डिस्प्लेसमेंटच्या कितीने. ठीक आहे तर मग लिहून घ्यायचा आहे नेक्स्ट पॉइंट, वेलॉसिटी इज फॉरवर्ड बाय पाय बाय टू रेडियन म्हणजे 90 degrees विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या फॉरवर्ड असणारे वेलॉसिटी कितीने, पाय बाय टू रेडियन ने. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन इज फॉरवर्ड विथ रिस्पेक्ट फॉरवर्ड बाय परत हेच पाय बाय टू रेडियन विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये कोणाला आदर घेऊन वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन इज फॉरवर्ड बाय फेज ऑफ पाय बाय टू रेडियन विथ रिस्पेक्ट टू वेलॉसिटी. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट सगळ्यात महत्वाचा, ऍक्सेलरेशन इज फॉरवर्ड विथ बाय फॉरवर्ड बाय. आता बघा डिस्प्लेसमेंट वरती चालली तेव्हा ऍक्सेलरेशन डायरेक्ट खालती चाललेलं म्हणजे दोन्ही अपोजिट फेज मध्ये, दोन्ही कशा अपोजिट फेज मध्ये असं चाललेलं आहे त्यांचं काम. ठीक आहे अपोजिट फेज मध्ये तू जर शिवसेनेचा म्हणजे तू शिंदे गटाचा तर मी ठाकरे गटाचा असेल. ठीक आहे एकदम अपोजिट फेज आहे त्यांचा. तर ऍक्सेलरेशन इज फॉरवर्ड बाय अपोजिट फेज, अपोजिट फेज म्हणजे पाय रेडियन विथ रिस्पेक्ट टू व्हॉट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऍक्सेलरेशन मध्ये पाय बाय टू प्लस पाय बाय टू म्हणजे 180 चा फेज डिफरन्स असणार आहे. तर हे झालं वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम विच पोझिशन, मीन पोझिशन. आता बघा यालाच आपण कन्वर्ट करून टाकू, यालाच काय करू कन्वर्ट करून टाकू. वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पॉइंट. ठीक आहे हे लिहिलेलं असेल तुम्ही, लिहिलेलं असेल तर पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि लिहून घ्या. कन्क्लुजन हेच घेणार आहे, काही टेन्शन नाही, एकच कन्क्लुजन दोघांसाठी. ठीक आहे एक पे एक फ्री. नेक्स्ट पॉइंट आहे वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला ऍट इन्स्टंट टी इक्वल टू झिरो फाय इज व्हॉट मल्टिपल ऑफ पाय बाय टू. ऑड घ्या इव्हन घ्या कोणता तरी मल्टिपल आहे पाय बाय टूचा. ठीक आहे मग साईन ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू असणार आहे ऑलरेडी ही डिस्प्लेसमेंट जी असेल. ठीक आहे असेल ऑलरेडी ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू असेल इनिशियलीच. बरोबर मग डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय राहणार ए कॉस ऑफ ओमेगा टी, कॉस वर चालेल. वेलॉसिटी काय असेल मग निगेटिव्ह, कॉसचे डिफरेन्शिएशन साईन मध्ये निगेटिव्ह ए ओमेगा साईन ऑफ ओमेगा टी. याच पद्धतीने ऍक्सेलरेशन काय असेल याचं परत डिफरेन्शिएशन ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी म्हणजे ते काय असतं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स असं घेतलं तरी चालेल. आता या व्हॅल्यूज बदलणार आहेत सगळ्या टेबल मधल्या, फक्त व्हॅल्यूज आपल्याला बदलायच्या आहेत. तुम्ही सुद्धा बदलू शकता जेव्हापर्यंत मी हे खोडत आहे. ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण ट्राय करू शकता रे, एवढं जास्त अवघड नाहीये. ओके चला व्हॅल्यूज पुट करा आणि फाइंड आउट करा कॉर्डिनेट्स एक्स बी आणि ए चे. आता बघा एक्स कॉस ओमेगा टी कॉस झिरो, कॉस झिरो वन असेल मग डिस्प्लेसमेंट प्लस ए राईट एक्स्ट्रीम पासून पार्टिकल स्टार्ट करतोय. त्याच्यानंतर पाय बाय टू ला मीन पोझिशनला आलेला असेल झिरो, अल्टरनेट करत चालायचे मायनस ए झिरो प्लस ए, तिथून सुरू झालं ना प्लस ए वर ना तिथंच आलेला असेल
ऑसिलेशन कंप्लीट. आता वेलोसिटी, वेलोसिटी साइन साइन ए म्हटल्यावर झिरो ला झिरो उलटे झालेले पाय बाय टू ला. आता इथं साइन पाय बाय टू वन असेल वेलोसिटी येणार मायनस ए ओमेगा, कारण राईट एक्स्ट्रीम कडलं येत येत लेफ्ट एक्स्ट्रीम कडे चाललेला आहे पार्टिकल. त्याच्यानंतर अल्टरनेट परत झिरो. आता इथं प्लस ए ओमेगा येणार आहे. व्हॅल्यू क्रॉस चेक करून घ्या तुम्ही, जास्त वेळ नाही आपल्याकडे, मी फास्ट फास्ट लिहून देतो तुम्हाला. आता ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन बघा राईट एक्स्ट्रीमला कॉस ओमेगा टी झिरो आहे. ओमेगा टी झिरो आहे म्हटल्यावर मायनस ए ओमेगा स्क्वेअर निगेटिव्ह डायरेक्शनला चाललेले. त्याच्यानंतर झिरो, त्याच्यानंतर प्लस डायरेक्शनला ए ओमेगा स्क्वेअर, त्याच्यानंतर झिरो, त्याच्यानंतर मायनस ए ओमेगा स्क्वेअर. या पद्धतीने ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मिळते. आता ग्राफ बघा, आता ग्राफ आपण थोडा डिस्टिंग्विशिंग ड्रॉ करू. डिस्प्लेसमेंटचा ग्राफ, टाइम झिरो, टी बाय फोर, टी बाय टू, थ्री टी बाय फोर, टी. पहिला ग्राफ आहे डिस्प्लेसमेंटचा आणि इनिशियली डिस्प्लेसमेंट प्लस वर आहे, मग झिरो वर आली. म्हणजे पहिले इथे मॅक्सिमम, मग झिरो, मग निगेटिव्ह मॅक्सिमम, मग झिरो, मग प्लस मॅक्सिमम, असं अशी झालेली आहे. काय डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे, दिस इज ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर दुसरा ग्राफ आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी पहिले झिरो वर आहे, मग नंतर मायनस मध्ये गेलेली, म्हणजे परत पुढेचे वेलॉसिटी जी आहे ती पुढेचे. ठीक आहे, तर हा जो ग्राफ असणार आहे हा आहे वेलॉसिटीचा ग्राफ, डॉटेड लाईन. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन ऑलरेडी निगेटिव्ह मध्ये मॅक्सिमम आहे, मग झालेलं झिरो, मग मॅक्सिमम. या पद्धतीने ऍक्सलरेशनचा ग्राफ असणार आहे हा, बरोबर आहे. आणि तिघांमध्ये सुद्धा परत हेच कन्क्लुजन असणार आहे. वेलॉसिटी इज फॉरवर्ड बाय पाय बाय टू रेडियन विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन इज फॉरवर्ड बाय पाय बाय टू रेडियन विथ रिस्पेक्ट टू वेलॉसिटी, ऍक्सलरेशन इज फॉरवर्ड बाय डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट आउट ऑफ फेज असतात ती अपोजिट साइन चे पाय रेडियन डिस्प्लेसमेंटच्या पुढे असतो ऍक्सलरेशन. ठीक आहे, चला पुढचा कॉन्सेप्ट बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी ऑफ एसएचएम. एनर्जी ऑफ एसएचएम मध्ये एसएचएम एक प्रकारचा मोशनच आहे, त्याच्यामुळे मेकॅनिकल एनर्जी वरती फोकस करायचं आहे आपल्याला. मेकॅनिकल एनर्जी दोन टाईपची असणार आहे, कायनेटिक आणि पोटेन्शियल, आणि त्यांची दोघांची टोटल टोटल एनर्जी असणार आहे. ओके, सो एनर्जी इन एसएचएम. एक पार्टिकल आपण एसएचएम करणार कन्सिडर केलेला आहे, जो पार्टिकल आहे पी, त्याचं इन्स्टंटेनियस पोझिशन आहे एक्स आणि डिस्प्लेसमेंट फ्रॉम ई पोझिशन एक्स आहे. वेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपण घेतलेली. आता पहिले कॅल्क्युलेट करू आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला हाफ एम व्ही स्क्वेअर मीन्स द वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन एसएचएम. इन्स्टंटेनियस कायनेटिक एनर्जी मिळेल हाफ एम इंटू ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू स्क्वेअर. एम ओमेगा स्क्वेअर बाहेर येईल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जसं तसं राहील, स्क्वेअर रूटची छत्री पळून जाईल कारण स्क्वेअर आहे तिथे. आता कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला काय झालं, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं के का घेतला आपण, बिकॉज वी नो दॅट के कॅन बी रिटन एज एम इंटू ओमेगा स्क्वेअर, बिकॉज ओमेगा स्क्वेअर इज वॉट, ओमेगा स्क्वेअर काय असतं, ओमेगा स्क्वेअर असतं के बाय एम, त्याच्यामुळे त्याला असं लिहू शकतो आपण. आता ऍट इन्स्टंट पी हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही आली आपली कायनेटिक एनर्जी. तीच कायनेटिक एनर्जी जर आपण एसएचएम मध्ये ग्राफिकली बघण्याचा प्रयत्न केला तर मीन पोझिशनला ती मॅक्सिमम असते. कायनेटिक एनर्जी ऍट मेन पोझिशन इज मॅक्सिमम अँड कायनेटिक एनर्जी ऍट राईट एक्स्ट्रीम अँड लेफ्ट एक्स्ट्रीम दोघींवरती झिरो असणार आहे, कारण एक्स ची व्हॅल्यू ए ती प्लस असो किंवा मायनस असो स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार, ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झिरो. तुमच्याकडे एक चॉकलेट होती, मी ती घेऊन टाकली, किती उरलं तुमच्याकडे, झिरो. ठीक आहे, झिरो इंटू एनिथिंग झिरो, खायला काहीच राहिलं नाही. ठीक आहे, तर कायनेटिक एनर्जी झिरो आहे एक्स्ट्रीम पॉईंटला, मॅक्सिमम आहे मीन पॉईंटला, आणि इन बिटवीन जी आहे तिची व्हॅल्यू जी आहे व्हॅरी करत असते कंटिन्युअसली कारण वेलॉसिटी चेंज होते. आता पुढचा पॉईंट बघा पोटेन्शियल एनर्जी, का ही कॉन्स्टंट आहे का मिनिमम आहे का मॅक्सिमम आहे का व्हेरियंग आहे. परत पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय असतो मेकॅनिक्समध्ये, इंटिग्रेशन ऑफ वर्क डन, कारण आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट डीएक्स साठी एफ डीएक्स वर्क डन घेतो त्याचं इंटिग्रेशन करू. एफ रेस्टोरिंग फोर्स आहे, के एक्स इंटू डी एक्स त्याचं इंटिग्रेशन, के कॉन्स्टंट आहे बाहेर येऊन जाईल, एक्सचं इंटिग्रेशन काय येणार एक्स स्क्वेअर अपॉन टू, मग फॉर्म्युला काय येणार हाफ के एक्स स्क्वेअर फॉर पोटेन्शियल एनर्जी.
आता पोटेन्शियल एनर्जी ऍट एनी इंस्टंट पी पी पॉइंट वरती हा फॉर्म्युला घेतला तर चालेल. हे जे प्री पार्टिकल कन्सिडर केलं आहे ज्याचे डिस्प्लेसमेंट एक्स आहे हाफ ए एक्स के एक्स स्क्वेअर, पण तेच जर आपण अप्लाय केलं फॉर मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन, तर बघा मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी येते भोपळा झिरो, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्सिमम असते हाफ के एक्स स्क्वेअर हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथं लक्षात घ्या कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला मॅक्सिमम आहे, पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पॉइंटला मॅक्सिमम आहे. मग दोघांचा आपण ग्राफ ड्रॉ करला करायचं ठरवलं. टोटल एनर्जी जी असते बघा टोटल एनर्जी ऑफ एस एच एम कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी हाफ के ए स्क्वेअरच असणार आहे. कुठेही तुम्ही ऍड केलं तर कोणत्याही इंस्टंटला हाफ के ए स्क्वेअर टोटल एनर्जी असणार आहे. मग ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड एनर्जीज, तर इकडे डिस्प्लेसमेंट चेंज होती फ्रॉम मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम अशा पद्धतीने चेंज होत आहे. तर बघा आपल्याला दोन्ही कर्व जे आहेत पॅराबोलिक मिळतात फॉर पोटेन्शियल एनर्जी एज वेल एज कायनेटिक एनर्जी. दोन्ही पॅराबोलिक का मिळतात? कारण एक्सच्या स्क्वेअरला डिपेंडन्स आहे, एक्सच्या स्क्वेअरला त्यांचा डिपेंडन्स आहे, त्याच्यामुळे पॅराबोलिक नेचर असणार. ठीक आहे, आता हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय शो करतोय? एक्स्ट्रीम पोझिशनला एनर्जी मॅक्सिमम आहे, मेन पोझिशनला झिरो आहे, म्हणजे ही कोणती एनर्जी झाली? पोटेन्शियल एनर्जी. हा जो ग्राफ आहे तो काय शो करतोय? लेफ्ट एक्स्ट्रीमला राईट एक्स्ट्रीमला एनर्जी मिनिमम आहे आणि मीन पोझिशनला मॅक्सिमम आहे, याचा अर्थ हा आहे कायनेटिक एनर्जीचा ग्राफ. ठीक आहे, दोघांना जर असं लेंथ वाईज खूप लांब ड्रॉ करण्याचं ठरवलं तर अशा पद्धतीने तुम्हाला एक कायनेटिक एनर्जीचा ग्राफ असा मिळणार आहे व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन ब्लॅक कलरमध्ये, पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ ब्लू कलरमध्ये असा झिरोपासून स्टार्ट होणारा दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहेत कुठे एनर्जी मॅक्सिमम आहे कुठे मिनिमम आहे, कोणती एनर्जी कुठे मॅक्सिमम कुठे मिनिमम हे लक्षात ठेवायचं आहे. टोटल एनर्जी ऑफ एस एच एम ऍट एनी पॉइंट कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी आणि त्याचा फॉर्म्युला असतो हाफ के ए स्क्वेअर, यांना ऍड करून तुम्ही सॉल्व करून क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला वेळ नाही आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट इन एस एच एम, टोटल एनर्जी इज कन्झर्व्ड. ठीक आहे, टोटल एनर्जी ऍट मीन पोझिशन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, कारण काय? मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी झिरो आहे, मग उरणार काय? फक्त कायनेटिक एनर्जी. मग मीन पोझिशनला जी टोटल एनर्जी असते एस एच एम ची ती असते प्युअरली कायनेटिक एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पॉइंट. एक्स्ट्रीम पॉइंटला कायनेटिक एनर्जी झिरो असते म्हणून एक्स्ट्रीम पॉइंटला टोटल एनर्जी ऑफ एस एच एम इज प्युअरली पोटेन्शियल एनर्जी. याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स येत असतात आपल्याला, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलच्या इतके पर्सेंट आहे, टोटलच्या इतके पर्सेंट एनर्जी संपलेली आहे, इतकी उरलेली आहे, इतकी याच्यामध्ये कन्वर्ट झालेली आहे, असे वगैरे वगैरे प्रश्न असतात. त्या कंडिशन्सला हे फॉर्म्युले अप्लाय करून तुम्हाला सॉल्व करायचं असतं. त्याच्यापैकी एक कंडिशन इथं मी सॉल्व करून दिलेली आहे तुम्हाला, वेन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आर गोइंग टू बी इक्वल, कोणत्या डिस्प्लेसमेंटला, तर दोघांचे फॉर्म्युले इक्वेट करा. ए स्क्वेअर बरोबर टू एक्स स्क्वेअर येणार आहे आपल्याला, एक्स बरोबर येतो ए रूट ऑफ टू, ए डिवाइडेड बाय रूट ऑफ टू. या डिस्प्लेसमेंटला जेव्हा डिस्प्लेसमेंट जी आहे एक्स बरोबर ए अपॉन रूट टू असणार आहे, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असतील. सो कायनेटिक एनर्जी विल बी हाफ ऑफ टोटल एनर्जी ऑर पोटेन्शियल एनर्जी विल बी हाफ ऑफ टोटल एनर्जी. ठीक आहे, ते असेल ऍट अ डिस्टन्स ए बाय रूट टू. तर हे होतं एनर्जीज ऑफ एस एच एमचा कॉन्सेप्ट. पुढे आपल्याला बघायचं आहे कंपोजिशन ऑफ एस एच एम. नेक्स्ट पॉइंट ऑफ अवर टॉपिक इज कंपोजिशन ऑफ एस एच एम. वेन टू एस एच एम आर कंबाइंड वॉट विल हॅपन, वॉट इज द रिझल्टंट मोशन, दॅट वी हॅव टू स्टडी इन कंपोजिशन ऑफ एस एच एम. कंपोजिशन ऑफ एस एच एममध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? दोन एस एच एम जर कंबाईन केले आपण तर त्यांचं रिझल्टंट जे आहे ते एस एच एमच असणार आहे का वेगळं काही मोशन असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि जर एस एच एम असेल तर त्याचं रिझल्टंट व्हॅल्यूज काय असतील ते बघायचे. समजा एक एस एच एम आहे आपल्याकडे वाय वन इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन. ए वन अँप्लिट्यूड आहे, फाय वन त्याचा फेज इपोक आहे, ओमेगा टी इन्स्टंटेनियस फेज आहे. दुसरा एस एच एम आहे वाय टू इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू. आता नेट आपल्याला माहिती आहे दोन एस एच एम जे आहेत त्यांची नेट डिस्प्लेसमेंट काय असेल. नेट डिस्प्लेसमेंट इज वेक्टर ॲडिशन ऑफ बोथ द डिस्प्लेसमेंट्स. आता दोन्ही डिस्प्लेसमेंटची वेक्टर ॲडिशन करायची. आता वेक्टर ॲडिशन काय असेल? ए वन साईन ओमेगा टी प्लस फाय वन प्लस ए टू साईन ओमेगा टी प्लस फाय टू. ठीक आहे, आता याच्यामध्ये साईन ए प्लस बी च्या फॉर्मनुसार याला एक्सपांड करून साईन ए प्लस बी नुसार एक्सपांड करून आपण काय केलेलं आहे? साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी मध्ये कन्वर्ट करून ए वन ए टू ए टू ए थ्री असे काहीतरी क्वांटिटी ज्या काही कॉन्सेप्ट आलेले असतात
डेरिवेशन भले मोठा असतं ते डेरिवेशनशी आपल्याला काही संबंध नाही, डेरिवेशनवरती क्वेश्चन पण येत नसतो. क्वेश्चन कशावर येतो, रिझल्टंट व्हॅल्यू काय आलेली आहे बघा. रिझल्टंट व्हॅल्यू आपल्याला या डेरिवेशनची आलेली आहे आर साईन ओमेगा टी प्लस डेल्टा. आता याला बघा तुम्ही, आर एक ॲम्प्लिट्यूडचं काम करत आहे, ओमेगा टी इन्स्टंटेनियस फेज आहे, डेल्टा इपोक ऑफ एस एच एम आहे, म्हणजे जे रिझल्टंट वाय नेट आलेलं आहे, रिझल्टंट मोशन आलेलं आहे, ते सुद्धा एक एस एच एमच आहे. मग ते जर एस एच एम आहे तर याची ॲम्प्लिट्यूड काय आहे, आर आहे. आर काय ॲम्प्लिट्यूड आहे या रिझल्टंट एस एच एमची, डेल्टा काय त्याचा इपोक आहे, ओमेगा टी काय त्याचा इन्स्टंटेनियस फेज आहे. मग आर ची व्हॅल्यू काय असते, आर इज इक्वल टू आपल्याला मिळत असते स्क्वेअर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन मायनस फाय टू, किंवा कॉस फेज डिफरन्स घ्या फाय डेल्टा फाय जरी घेतलं तरी चालेल. हे असतं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. सेम ॲज व्हेक्टर रिझल्टंट, व्हेक्टर रिझल्टंटचा कसा फॉर्म्युला असतो, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा, त्याच पद्धतीने आहे, लक्षात ठेवण्यासाठी अवघड नाही आहे. त्याच्यानंतर टॅन डेल्टा. आता बघा इथं या डेरिवेशनमध्ये ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू हे काहीतरी टर्म येत असतं, त्याला आपण काय कन्सिडर करतो माहिती का, त्याला आपण कन्सिडर करतो साईन डेल्टा, आर साईन डेल्टा. आणि ए वन कॉस फाय वन ए टू कॉस फाय टू याला कन्सिडर करतो आपण आर कॉस डेल्टा आपल्या डेरिवेशनमध्ये. आणि मग आर आर कॅन्सल होतं, साईन डेल्टा बाय कॉस डेल्टा टॅन डेल्टा येतो, हाच आपल्याला पुढे यूज करायचा असतो. तर मग टॅन डेल्टाचा फॉर्म्युला काय, ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू अपॉन ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू. ठीक आहे, या पद्धतीने आहे डेरिवेशनमध्ये आर साईन डेल्टा आर कॉस डेल्टा आपल्याला एझम्प्शन घ्यावं लागतं. आता बघा इथं काही केसेस आहेत फॉर दिस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आता ही रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्स वेव मोशनमध्ये परत यूज करायची असते, पण इथं जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचेच येणार आहेत. समजा जेव्हा फेज डिफरन्स जे आहे, पहिली केस काय, डेल्टा फाय फाय वन मायनस फाय टू, फेज डिफरन्स बिटवीन टू कंबाइनिंग ऑसिलेशन्स इज झिरो, सेम फेजमध्ये ते काय होत आहेत, कंबाईन होत आहेत, त्यावेळेस त्यांची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल ए वन प्लस ए टू ॲडिशन. आता सॉल्व करून बघा ना तुम्ही, ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस झिरो वन येते, मग हे काय होतं, ब्रॅकेट ए वन प्लस ए टू होल स्क्वेअर येतं, होल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, ते येतं ए वन प्लस ए टू. जर ए वन आणि ए टू बरोबर असतील म्हणजे इक्वल असतील तर आर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती येते, टू टाइम्स द ॲम्प्लिट्यूड ऑफ इनिशियल एस एच एम. सेकंड केस बघा, वेन दिस फेज डिफरन्स इज पाय बाय टू 90 डिग्री, हा फेज डिफरन्स जर 90 डिग्री झाला तर कॉस 90 झिरो येतं, हेच दोन टर्म तुमच्या उत्तरात येतात, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर. आणि दोन्ही जर इक्वल असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड येते रूट टू ए. याच पद्धतीने जर फेज डिफरन्स पाय रेडियन झाला तर कॉस पायची व्हॅल्यू किती असते, मायनस वन, मग ते ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर मायनस टू ए वन ए टू असं येतं ते, मग ए वन मायनस ए टू होल स्क्वेअर येतं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड येते आर बरोबर ए वन मायनस ए टू. ठीक आहे, जर ए वन आणि ए टू इक्वल असतील तर त्यावेळेस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे टाईम पिरियड ऑफ एस एच एम. ठीक आहे, आय होप की तुम्ही फॉर्म्युले लिहून घेत आहेत सगळे. नेक्स्ट पॉईंट आहे सिम्पल पेंडुलम एस एच एमचा, नाही एस एच एमच्या टाईम पिरियडचं इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे, त्याचे क्वेश्चन्स पण कसे येतात स्प्रिंग्सच्या रिलेटेड ते माहिती आपल्याला. सिम्पल पेंडुलम आपल्याला इथं शिकायचं असतं आणि त्याचा टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण सर्क्युलर मोशनमध्ये कोनिकल पेंडुलम बघितलेलं आहे, त्याच पद्धतीने असणार आहे दुसरा सिम्पल पेंडुलम. समजा वर्टिकलसोबत हा अँगल आहे थीटा, इथं आपला बॉब आहे, याला रिलीज केल्यानंतर याचं जे असं टू अँड फ्रो मोशन होणार आहे या पद्धतीचं, याला म्हणतो आपण सिम्पल पेंडुलम. आणि याचा आपल्याला टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा इथं एम जी असणार आहे डाऊनवर्ड, हा फोर्स जो आहे हा थीटा अँगल असणार आहे, इकडे असणार आहे हा कंपोनंट एम जी कॉस थीटा कंपोनंट. ठीक आहे, एम जी कॉस थीटा कंपोनंट जो आहे तो टेन्शनला बॅलेन्स करून टाकणार, परंतु इकडं आतमध्ये जो फोर्स असणार आहे रेस्टोरिंग फोर्स तो कोणता कंपोनंट देणार आहे, इकडचा कंपोनंट असणार आहे एम जी साईन थीटा. ठीक आहे, मग रेस्टोरिंग फोर्स या केसमध्ये असणार आहे एम जी साईन ऑफ थीटा.
आता तिथं लिनियर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल होता रेस्टोरिंग फोर्स, इथं हा रेस्टोरिंग फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे निगेटिव ऑफ थीटाला. थीटा जितका वाढेल ज्या डायरेक्शनला वाढेल त्याच्या अपोजिंग तितकाच हा रेस्टोरिंग फोर्स वाढत जाणार आहे. ठीक आहे, इथं याच्यावरनं मग आपल्याला एक्सच्या जागी थीटा आलेला आहे, के जसाच तसा राहणार आहे, मग त्याच्यानुसारच आपल्याला टाईम पिरियडचं इक्वेशन येतं 2π√L/g. तिथं सिम्पल पेंडुलममध्ये टाईम पिरियडचं इक्वेशन काय होतं रे, 2π√L cos θ/g होतं, फक्त एलच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कॉस थीटा येत होतं. इथं काय 2π√L/g आहे फक्त. आता हे टाईम पिरियड ऑफ पेंडुलमशी रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. 2π√L/g याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं पहिले लॉज ऑफ पेंडुलम. आता जे फॉर्म्युला आहे त्याच्यानुसारच लॉज ऑफ पेंडुलम आहेत. पहिला आहे टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल, पहिला लॉ. ठीक आहे, लेंथ ऑफ पेंडुलम चेंज झाली तर टाईम पिरियड चेंज होईल, लेंथ वाढली तर टाईम पिरियड वाढेल, लेंथ कमी झाली तर टाईम पिरियड कमी होईल. मग ते T1/T2 काय येतं, स्क्वेअर रूट L1/L2 डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. दुसरं काय, टाईम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट जी, याला लॉ ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतो आपण. ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जिथं जिथं काय होईल कमी होईल तिथे तिथं टाईम पिरियड वाढेल, जिथं ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असेल टाईम पिरियड कमी असेल. म्हणजे पोलवरती पेंडुलमचा टाईम पिरियड कमी असेल आणि इक्वेटरवरती टाईम पिरियड जास्त असेल. तेच वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती सुद्धा क्वेश्चन जे आहेत तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथं काय असेल मग, T1/T2 √G2/G1 असं इक्वेशन येईल. याच पद्धतीने नेक्स्ट लॉ आहे, टाईम पिरियड डज नॉट डिपेंड्स ऑन मास ऑफ बॉब स्मॉल एम. ओके, मास ऑफ बॉबवर डिपेंड करत नाही, हा आहे एक टाईम पिरियडचा इक्वेशन. आता त्याच्यानंतर अजून सारे क्वेश्चन जे आहेत याच्यामध्ये येत असतात, तर जीशी रिलेटेड येतील किंवा लेंथशी रिलेटेड येतील. जीशी रिलेटेड काय असतात, जेव्हा एखादं पेंडुलम तुम्ही लिक्विडमध्ये इमर्स केलं आहे आणि त्याला ऑसिलेट करताय तेव्हा त्याचा टाईम पिरियड काय होईल. तर आता लिक्विडमध्ये इमर्स केल्यानंतर त्याचा अपथ्रस्ट जो आहे जीची व्हॅल्यू कमी करून टाकेल, जीची व्हॅल्यू कमी होती म्हणजे ऑसिलेशनचा टाईम पिरियड वाढणार आहे. तर या पद्धतीने ऑसिलेशन्सचा टाईम पिरियड तुम्हाला विचारलेला असतो इन लॉज ऑफ पेंडुलम. आता नेक्स्ट पॉईंट अजून एक आहे, सेकंड्स पेंडुलम. आता सेकंड्स पेंडुलम काय रे, सेकंड्स पेंडुलम असा पेंडुलम आहे ज्याचा टाईम पिरियड 2 सेकंद असतो. मग त्याची लेंथ किती असणार आहे ऑन सर्फेस ऑफ अर्थ, मग टाईम पिरियड इज इक्वल टू 2 सेकंद इज इक्वल टू डायरेक्टली पुट करा ना √L/g, 2π√L/g स्क्वेअर करून टाका, 2 कॅन्सल होईल, 1π² इक्वल टू L/g, π² अप्रॉक्सिमेटली घेऊन टाका 10. अप्रॉक्सिमेटली किती घेतो आपण, π² 10 घेऊन टाका, 3² 9 असतो तर 3.14² मग 10 घेऊन टाकू आपण. मग हे 1/10 काय येतं, 0.1 इज इक्वल टू L/g, आणि जीला पण 10 घेतला आपण तर हे किती येणार 1 मीटर. जीला सुद्धा 10 घेतलं तर सेकंड्स पेंडुलमची ऑन सर्फेस ऑफ अर्थ लेंथ असणारे 1 मीटर. हाच पेंडुलम जर तुम्ही मूनवरती नेला तर त्याची लेंथ किती असेल, वेगळ्या प्लॅनेटवर नेला तर त्याची लेंथ किती असेल, तर असे ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड सुद्धा प्रश्न याच्यामध्ये सिम्पल पेंडुलममध्ये विचारलेले असतात. सिम्पल पेंडुलमचं टाईम पिरियडचं इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, 2π√L/g. 3 लॉज आहेत, पहिला लॉ ऑफ लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी इंडिपेंडंट ऑन मास अँड डेन्सिटी ऑफ बॉब, सेकंड्स पेंडुलममध्ये 2 सेकंद हा टाईम पिरियड असला पाहिजे, अर्थ सर्फेसवरती सेकंड्स पेंडुलमची लेंथ आहे 1 मीटर. ठीक आहे, आता पुढचं आपल्याला बघायचं आहे याच्यानंतर डॅम्प्ड अँड अनडॅम्प्ड ऑसिलेशन. लास्ट पॉईंट आहे डॅम्प्ड ऑसिलेशन, अनडॅम्प्ड ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय आहे, डॅम्प्ड ऑसिलेशन. याची फक्त आपल्याला थिअरी माहिती असणे गरजेचे असतं. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय बघा, इथं व्हेनेवर एनी पार्टिकल इज इन ऑसिलेशन, कोणताही पार्टिकल
ऑसिलेट करतो आहे असा किंवा या पद्धतीने इथं एअर फ्रिक्शन असणारे किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स असतात जे ऑसिलेशनची ॲम्प्लिट्यूड कमी कमी करत असतात. जसं तुम्ही एखादा पेंडुलमवरनं बॉब सोडला इथून, ठीक आहे, इकडे गेल्यानंतर तो परत त्याच पोझिशनला यायला पाहिजे बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, परंतु ड्यू टू एअर फ्रिक्शन तो काहीतरी कमी डिस्टन्सवरती येत असतो, त्याला लॉसेस येतात, त्याला म्हणतो आपण डॅम्प्ड ऑसिलेशन. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड जी असते डॅम्प्ड ऑसिलेशनची इज डिक्रीजिंग, ॲम्प्लिट्यूड जी असते डिक्रीजिंग असते, आणि हेच प्रॅक्टिकल ऑसिलेशन आहे. ॲक्च्युअलमध्ये जे होतं आहे त्याची ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं आहे डॅम्प्ड ऑसिलेशन. कंटिन्युअसली त्याच्यावरती काहीतरी डॅम्पिंग फोर्सेस अप्लाय होत असतात. काय होत असतात? डॅम्पिंग फोर्सेस अप्लाय होतात. ड्यू टू डॅम्पिंग फोर्सेस दिस ॲम्प्लिट्यूड इज कंटिन्युअसली डिक्रीजिंग. ठीक आहे, हे ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीजिंग असल्यामुळे ऑसिलेशन काय होतात, काही काळानंतर स्टॉप होतात. ठीक आहे, परंतु दुसरा टाईप आहे अनडॅम्प्ड ऑसिलेशन. अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे ही आयडियल केस झाली. आयडियल केस म्हणजे कसं, एक्सटर्नल अपोजिंग फोर्सेस नाही आहे. मग एक्सटर्नल अपोजिंग फोर्स नसेल तर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ मोशन ॲम्प्लिट्यूड काय असेल, ॲम्प्लिट्यूड विल बी कॉन्स्टंट, नो डॅम्पिंग फोर्स इज प्रेझेंट. इथं डॅम्पिंग फोर्स नसणारे. ठीक आहे, कळलं का? डॅम्प्ड ऑसिलेशन, अनडॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे त्याची ॲम्प्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होते आहे, कारण काय, प्रेझेन्स ऑफ डॅम्पिंग फोर्सेस नॅचरली प्रेझेंट असतात ते. अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहते, डॅम्प्ड फोर्स तिथं प्रेझेंट नसतो, डॅम्पिंग फोर्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे काय, फोर्स्ड ऑसिलेशन. फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे काय, एखाद्या ऑसिलेशनची ही जी डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड आहे, कंटिन्युअसली डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड आहे, तिला कंपेन्सेट करण्यासाठी, समजा एक ऑसिलेटर आहे जे ऑसिलेशन करत आहे मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम टू लेफ्ट एक्स्ट्रीम, बरोबर आहे, इथून इथं गेला, पहिल्या ऑसिलेशन कम्प्लीट केलं त्यानं, दुसऱ्या सायकलला ते इथपर्यंतच पोहोचणार आहे, म्हणजे एवढं कमी डिस्टन्स जे आहे ते कंपेन्सेट करण्यासाठी आपण एक फोर्स कंटिन्युअसली अप्लाय करत असतो. ठीक आहे, कंटिन्युअसली जेव्हा मीन पोझिशनला पार्टिकल येणार आहे, कंटिन्युअसली त्याच्यावरती काही फोर्स अप्लाय करत असतो, सो दॅट इट विल गो टू ॲम्प्लिट्यूड डिस्टन्स कंटिन्युअसली, ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, तर अशा ऑसिलेशनला म्हणतो आपण फोर्स्ड ऑसिलेशन. ॲम्प्लिट्यूड इज मेंटेन कॉन्स्टंट. फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट मेंटेन केली जाणार आहे बाय ॲप्लाईंग एफ एक्सटर्नल किंवा एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे ती ॲम्प्लिट्यूड जी आहे ती मेंटेन केली जाणार आहे, त्याला म्हणू आपण फोर्स्ड ऑसिलेशन. फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये ॲम्प्लिट्यूड सेम असणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे, आता याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन असते तुमची रेझोनन्स. आता हे जे आहे ते वेव्ह मोशनमध्ये सुद्धा आपल्याला शिकायचं असतं. काय काय बघितलं आपण, डॅम्प्ड ऑसिलेटर ऑसिलेशन, अनडॅम्प्ड ऑसिलेशन, फोर्स्ड ऑसिलेशन. फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये काय करतो आहे आपण, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढचा पॉईंट आहे आपला रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, वेन फ्रिक्वेन्सी ऑफ एफ एक्सटर्नल, म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय करण्याची फ्रिक्वेन्सी अँड ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल, दोन्ही फ्रिक्वेन्सी इक्वल होतील, इज कॉल्ड रेझोनन्स कंडिशन. त्याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स कंडिशन. तर अशा वेळेस ज्या ऑसिलेशन्स आहेत ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालल्या जातील आणि खूप डॅमेजेस होऊ शकतात रेझोनन्स कंडिशनला. फोर्स्ड ऑसिलेशनमध्ये येऊ शकते ही रेझोनन्स कंडिशन, कारण आपण एक्सटर्नल फोर्स पण काही अप्लाय करतो आहे, त्याची अप्लाय करण्याची काही कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि ऑसिलेशनची स्वतःची काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर त्या याच्यामुळे जर फ्रिक्वेन्सीज इक्वल झाल्या दोन्ही तर येणारे रेझोनन्स कंडिशन. रेझोनन्स कंडिशन ही जी असते ती कोणत्याही मोशनमध्ये खूप हॅझर्डस कंडिशन असते. ठीक आहे मित्रांनो, इथं आपला रिव्हिजन पार्ट जो आहे
ऑसिलेशन टॉपिकचा कंप्लीट झालेला आहे. पुढच्या सेशनला भेटूया घेऊन पी वाय क्यूज ऑफ धिस टॉपिक. कीप स्टडिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू.